गेले 2 दिवस महाराष्ट्र धुसमुसतोय. ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. आता या विषयावर होणारं राजकारण हे साहजिकच आहे, परंतु आपल्याला हे नेमकं काय होतं हे जाणून घ्यायचं आहे. या संपूर्ण हिंसेचा बॅकग्राऊंड बांगलादेशमधील दंगलीचा आहे. 1 महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये एक दंगल झाली होती आणि दंगलीचा या महाराष्ट्रातील घटनेला बॅकग्राऊंड आहे. परंतु त्या घटनेमुळे महाराष्ट्र का पेटतोय, बांगलादेशची ही घटना वाया त्रिपुरा महाराष्ट्रात आली तरी कशी, जाणून घेऊ. नमस्कार, मी संकेत ओरक आणि आपण पाहत आहात ABP माझाचं वेब एक्सप्लेन. त्रिपुरा हिंसाचाराची संपूर्ण सुरुवात बांगलादेशमधून झाली. मागील 20 वर्षांपासून दरवर्षी येथील हिंदू लोक मंडपात दुर्गापूजा करतात. यावर्षी ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात दुर्गापूजेदरम्यान बांगलादेशात हिंसाचार झाला. दुर्गापूजा स्थळावर दुसऱ्या धर्माचा धार्मिक ग्रंथ आढळल्याचा आणि अवमान झाल्याचा कथित प्रकरणानंतर हिंसाचार उसळला आणि धार्मिक तेढ वाढला. त्यानंतर अनेक ठिकाणी मंदिरांची तोडफोड करण्यात आली. दुर्गापूजा मंडपात तोडफोड आणि धर्मग्रंथ ठेवल्याच्या घटनेनंतर काही छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे बांगलादेशात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बांगलादेशच्या 22 जिल्ह्यांमध्ये लष्कर तैनात करण्यात आलं होतं, परंतु बांगलादेशच्या पूर्वसूचना मंत्रालयाने ही दंगल प्री प्लॅन्ड असल्याची सांगितली. कालांतराने बांगलादेशची ही दंगल भारतात आली. या दंगलीची पहिली रिॲक्शन त्रिपुरामध्ये उलटली. बांगलादेश आणि त्रिपुरामधलं अंतर फक्त 248 किलोमीटरचं आहे, त्यामुळे साहजिकच बांगलादेशची ही दंग त्रिपुरात. बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ त्रिपुरातील पाणीसागरमध्ये विविध ठिकाणी विश्व हिंदू परिषदेने मोर्चे काढले होते. या मोर्चांना हिंसक वळण लागलं आणि घरांची दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावेळी काही धार्मिक स्थळांनाही टार्गेट करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर या तोडफोडीचे व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल करण्यात आले. त्रिपुरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात उफाळला. या दंगलींना जवळपास महिना लोटला आणि अचानक महाराष्ट्रातही काही संघटनांनी आंदोलन पुकारलं. 12 नोव्हेंबर रोजी भिवंडी, नांदेड, मालेगाव, अमरावती, वाशिम या ठिकाणी आंदोलनं झाली. आंदोलनावेळी 2 समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे मेसेजेस आणि फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीसारख्या घटना घडल्या. या दरम्यान सर्वात जास्त चर्चा झाली ती अमरावतीच्या आंदोलनाची. हे आंदोलन रझा अकादमीने केल्याचं राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं. परंतु एकंदरीत पाहता या संपूर्ण दंगलीची वाद ही सोशल मीडियावर पेटली असं अनेकांचं म्हणणं आहे. बांगलादेश असो, त्रिपुरा असो किंवा महाराष्ट्र असो, तिन्ही ठिकाणी काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह मेसेज आणि फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल केले होते आणि त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण आलं. या हिंसेप्रकरणी त्रिपुरात 102 सोशल मीडिया युजर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशमध्येही कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा या हिंसाचार प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असं सांगितलंय. एकंदरीतच विचारधारा कोणतीही असली तरी हे दंगलीचं रान हे सोशल मीडियामुळेच पेटलंय, त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितका वाईट आहे. याच्यानंतर सोशल मीडियावरती येणारे मेसेजेस, फोटोज आणि व्हिडिओज यावर किती विश्वास ठेवायचा हे आपलं आपणच ठरवलं पाहिजे. हा व्हिडिओ माहितीशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर हा तुम्ही व्हिडिओ पाहत आहे तर आम्हाला फॉलो जरूर करा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.